राज्य सरकारच्या अन्यायी वीज धोरणाबाबत राज्यव्यापी कंदील आंदोलन धुळे भाजप पक्षाकडून छेडण्यात आलं. खासदार डॉक्टर सुहास भामरे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्वच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात दिवे घेऊन निषेध आंदोलन केलं. राज्यात लोड शेडिंग सुरू केलंय. अन्यायकारक वीज तोडणी केली जात आहे. सक्तीची वीज बिले वसुली केली जात आहे. राज्यातील शेतकरी घरांमधील कुटुंब या लोड शेडिंग विरोधात त्रस्त आहेत. ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोड शेडिंग सुरू करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्यायी वीज धोरणाबाबत राज्यव्यापी कंदील आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे, महापौर प्रदीप करपे, जिल्हाप्रमुख अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे सरकार चालवू शकत नाही. हे खंडणी वसूल करणारे सरकार आज संपूर्ण ग्रामीण भागात शहरात लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. कांदा पीक ऐरणीवर आलेले आहे. कांदा पिकाला पाणी देणं आवश्यक आहे आणि अशा वेळेस या लोड शेडिंगमुळे शेतकरी हताश झालेला आहे. शेतकऱ्यांपुढे आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा कोणताही इलाज नाही आणि हे गेंड्याच्या कातडीचं आघाडी सरकार याच्यावर कुठलाही निर्णय घेत नाहीये. फक्त रडत बसलेले आहेत. आमच्याकडे कोळसा नाहीये आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. तुम्हाला जर सरकार चालवता येत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारकडे देऊन द्या. केंद्र सरकार सक्षमपणे चालवेल. देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते असा लोड शेडिंगचा त्रास संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झालेला नव्हता आणि या बिघाडीच्या सरकारचं लक्ष फक्त वसुलीकडे आहे, ईडीकडे आहे. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय त्रास होतो, सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो, शहरातील नागरिक जे प्रामाणिकपणे बिलं भरतात त्यांना काय त्रास होतो याच्याकडे कुठलंही लक्ष त्यांचं नाही आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी हा धिक्कार मोर्चा काढलेला आहे. त्याच्यात जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनुपजी अग्रवाल आहेत आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय कदम पांडे साहेब आहेत आणि या शहराचे प्रथम नागरिक महापौर आहेत आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते महिला नेते आहेत. जयश्री ताई आहे आणि नगरसेवक सगळेजण हजर आहे.